या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंगर यांचं आगमन झालेलं आहे. लोकनेत्यांपासून लोकने हे लोकनेत्यांचा आम्ही आदर्शच बघतो. तालुक्यातील आदर्श मूर्ती लोकनेत्यांसाठी आम्ही सर्व देवत मानत असतो. पण ज्या लोकनेत्यांचं राजकारण करत असताना ज्याने लोकनेत्यांना साथ दिली ती लोक आज दिसली नाही. मला एकच म्हणायचं आहे, शासकीय इमारती झाल्या आणि शासकीय इमारतींना नाव देण्याचं काम धडाक्याने चालू झालं. परंतु ज्याने तुम्हाला उभं केलं, मग त्यांचे केळी बाप्पा असतील, भागवतराव देसाई असतील, तालुक्यातील अनेक मान्यवरांनी आपल्याला साथ दिली, त्या लोकांचं कुठंतरी ग्रामपंचायत तरी नाव द्यायला पाहिजे होतं. वयोवृद्ध माणसं आज जर वेटिंग करत असतील, मागे लागत असतील, वाट बघत असतील, तर ही पद्धत चांगली नाही. कुणाच्याही मागणं जाऊ नये ही पद्धत आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आवर्जून विनंती करतो की एक संधी फक्त या माध्यमातून द्या. आपल्याला तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं काम होतं हे मी दाखवल्याशी राहणार नाही. आदित्य साहेबांच्या माध्यमातून आपण पर्यटन, पर्यावरण या गोष्टीवरती मोठा प्रोजेक्ट आपण उभा करणार आहोत. ताई, आदित्य साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळी चर्चा केली तालुक्यामध्ये आपण काय करू शकतो. आपण बिंदासपणे सांगतोय की तालुक्यामध्ये नुसतं पर्यटनाचे जेव होते, पण 5000 कुटुंबांना आपण गेल्या पुढच्या 5 वर्षात नोकऱ्या देणार आहोत. आमच्या तालुक्यातली मुलं आमच्या आईवडिलांसोबत इथेच राहून इथेच कमावलं पाहिजे हे आमचं विरुद्ध वाक्य आहे. आणि सगळ्यात मोठं हुकुमशाही पद्धतीने जे राजकारण चालवलं जातं ते मोडीत काढणार आहे. नानांनी सांगितलं दमदाट्या आमिष. पहिली गोष्ट तर दमदाट्यांचा विषय सांगतो आणि मी जाहीरपणे सांगतो, आम्ही शिवसैनिक आहोत. या स्टेज पर्यंत 2.5 वर्षापूर्वी तुम्ही ज्यावेळी उठाव केला असं किंवा गद्दारी केली असं म्हणता, त्या गद्दारीनंतर ज्यावेळी उद्धव साहेबांनी वर्षा सोडलं आणि साहेब मातोश्रीवरती आले, त्यावेळी उपाशी झोपलेला हा हर्षद कदम आहे. पण तिथून जे संघर्ष सुरू केला तो संघर्ष आज तुमच्या समोर उमेदवारी म्हणून घेऊन उभा राहिलोय. तुम्ही जर 2900 कोटीचा विकास केला असं म्हणता ना, तर तुम्ही आज भुईच आपसताय, गल्लोगली फिरताय, तालुक्यातली जनता बघते, तालुक्यातली जनता दूध खुडी नाही. आणि तुमच्यासोबत तुमच्याशी हात मिळवणी केलेल्या विरोधकांना पण मी सांगतो की तुमची ठरवून मॅच चाललेली आहे ना, ही तालुक्यातली जनता बघते. आणि तुमची ही फिक्सिंग मॅच किंवा नुरादुस्ती आणि याचं उत्तर येणार 20 तारखेला मतदानात, 23 तारखेला निकालात दिसेल एवढंच मी सांगतो. आणि आपली रजा घेतो, येणाऱ्या 20 तारखेला मशाल्या चिन्हावरचं बटन दाबून आपण मला भरघोस मताने विजय करून द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते सुद्धा म्हणजे घरात बसणे हा नियम होता, पण घरात बसणे हा नियम असला तरी घरातून सुद्धा सन्माननीय पक्ष प्रमुख आपल्याला ऑनलाईन भेटून प्रत्येक गोष्ट सांगत होते. आपल्याला सांगत होते की तब्येतीची काळजी घ्या, हात धुत राहा, स्वच्छता पाळत राहा. एवढंच नाही तर भाजीपाला आणायला जर बायका जाणार असतील तर घरातल्या आया बहिणींना सुद्धा सांगत होते की टिकणाऱ्या भाज्या वापरा, सतत भाजीपाला आणायची वेळ येऊ नये, डाळी वापरा, कडधान्य वापरा, प्रोटीनचं धान्य वापरा, मोडलेलं धान्य वापरा. इतकं समजावून घरातलाच माणूस सांगू शकतो, नेता म्हणून सांगण्यापेक्षा कुटुंबातला माणूस म्हणून ते सांगत होते. मग 2021 चा काळ संपला, कोरोना संपला आणि पुढची 5-6 महिने उद्धव साहेबांना मिळाले. पण त्या 5-6 महिन्यात काय झालं, त्या 5-6 महिन्यामध्ये उद्धव साहेब एका आजाराने ग्रस्त झाले. आजार मणक्यांचा होता, आजारामध्ये शरीराचा कुठलाही भाग हलत नव्हता. अशा सगळ्या काळामध्ये काय करायचं, या आजारावरती मात करायची आहे. उद्धव साहेब मृत्यूशय्येवर झोपलेले, मृत्यूच्या दारेत आपला नवरा अडकलाय म्हटल्यावर आपला नवरा, आपलं सौभाग्य, आपलं कुंकू आयसीयू मध्ये आहे की मृत्यूशी झुंज देत आहे. काय करायचं त्या मुख्यमंत्री पदाचं,
मंत्री पदापेक्षा आपलं सौभाग्य जास्त महत्वाचं आहे असं म्हणत आदरणीय रश्मी वहिनींच्या डोळ्यात काहूर साचलं होतं आणि रश्मी वहिनी आपल्या दोन लेकरांना पंखाखाली घ्यायचा प्रयत्न करत होत्या की या मुख्यमंत्री पदाशी त्यांना काही देणं घेत नव्हतं. आता आपलं कुंकू वाचणं जास्त महत्वाचं आहे.